बेसाल्ट दगड लावण्यासाठी सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिरातल्या तलावातील पाणी उपसा करण्यात येत आहे। स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून हे सुशोभीकरणाचे काम सध्या सुरू आहे। स्मार्ट सिटी योजनेतून ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर तलावाच्या संवर्धनाचे काम सुरू झाले आहे। तलावाच्या आतील बाजूने नैसर्गिक पद्धतीने दगड लावण्यासाठी तलावातील पाणी बाहेर सोडण्यात येत आहे। स्मार्ट सिटीचे कार्यकारी संचालक त्र्यंबक ढेंगळे पाटील म्हणाले, या योजनेतून तलाव आणि परिसराच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे। 10 दिवसात लाइटनिंग आणि इतर किरकोळ कामे पूर्ण होतील। हा रस्ताही फिरण्यासाठी मोकळा होईल। तलावाचे संवर्धन करण्यासाठी आतील बाजूने भोवताली नैसर्गिक पद्धतीने सुमारे 700 मीटर बेसाल्ट दगड लावण्यात येतील। त्याचबरोबर सिद्धेश्वर देवस्थान समितीचे या कामात सहकार्य मिळत आहे। तलावातील पाणी कमी करून लवकरच कामाला सुरुवात होईल। 1.5 महिन्यात हे काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे। संमती कट्ट्याजवळ रस्ता काँक्रीटीकरणाचे कामही पूर्ण झाले आहे, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली आहे।